राज्यात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गरजूंना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी 1250 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. रिक्षा चालकांसाठी 3000 रुपये, फूल उत्पादकांसाठी 10000 रुपये, रस्त्याकडील व्यापाऱ्यांसाठी 2000 आणि कलाकारांसाठी 3000 रुपये याप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढीच्या संदर्भातील निर्णय दिनांक 23 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे. याची दखल घेऊन हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना 3000 रुपये, असंघटित कामगारांना 2000 रुपये असे या मदतीचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जाची व्याज मुदत वाढवून देण्यात आली आहे.